पहला दिन है और इस महाराष्ट्र का और महाराष्ट्र के 1.25 करोड़ लोगों का दुर्भाग्य है कि राज्यपाल मराठी में एक वाक्य भी नहीं बोल रहे हैं। राज्यपाल से ज्यादा सरकार को दोष देते हैं, ऐसा कहकर भाई जगताप द्वारा राज्य सरकार पर कड़े शब्दों से टिप्पणी की गई है। एक तरह से है कि आज अधिवेशनाचा पहिला दिवस, राज्यपालांचं अभिभाषण आणि आज सर्वात महत्त्वाचं, आज मराठी भाषा गौरव दिन आहे। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि ह्या महाराष्ट्राच्या 1.25 कोटी जनतेचं एक साधं एक वाक्य सुद्धा राज्यपालांनी मराठीमध्ये बोलले नाही। हा राज्यपालांवर जेवढा ठपका जातो त्यापेक्षा जास्त सरकारवर जातं, कारण राज्यपालांचं भाषण सरकार लिहून देत असतं आणि म्हणून ते नेहमी राज्यपाल म्हणत असतात माझं सरकार, माझं सरकार, मेरी सरकार, माय गव्हर्नमेंट। मग हे जे काय बेगडी मराठीबद्दल हे करत असतात, प्रेम दाखवत असतात, त्यांना माहीत नाही आज महाराष्ट्राच्या या अतिमहत्त्वाच्या अधिवेशनामध्ये राज्यपालांचं भाषण होत असताना तुम्ही त्यांना मराठीमध्ये एक पॅरेग्राफ जरी दिला असता तरी आम्हाला त्या गोष्टीचा आनंद झाला असता। आणि म्हणून महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या 1.25 कोटी जनतेचा, मराठी जनतेचा हा अपमान आहे आणि ह्या सरकारने केलेला आहे तो। दुसरं महत्त्वाचं, एक स्वाभाविक प्रश्न तुमच्याकडनं येण्याची शक्यता आहे म्हणून मी पहिलंच उत्तर देतो। याच्यापूर्वी असं झालं का? तर होय, पी सी अलेक्झांडर नावाचे आपले राज्यपाल होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रचंड विद्याभूषित, त्यांनी मराठी भाषणं केलेली आहेत, अशा अनेक राज्यपाल आहेत, त्यांनी ह्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा, मराठी संस्कृतीचा या ठिकाणी सन्मान करून त्यांनी मराठीत भाषणं केलेली आहेत। मग यांना का नाही सांगितलं किंवा यांनी सरकारने का करून दिलं नाही? आणि म्हणून हे नेहमी मराठी भाषेबद्दल सुद्धा बोलतात आणि आज इथे सरकार त्यांचं आहे, केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, गेल्या 5 वर्ष याच्या अगोदर, आघाडी सरकारच्या अगोदरची 5 वर्ष देवेंद्र फडणवीस स्वतः होते, त्याच वेळेला दोन्ही सभागृहामध्ये तो ठराव झाला, मराठी भाषेला अभिजात दर्जाचा ठराव झाला, काय झालं त्याचं? त्यामुळे नुसतं फक्त आणि फक्त त्या तो माज जो आहे सत्तेचा, तो सत्तेचा माज फक्त दिसतोय त्यांचा, त्यांना काही मराठी भाषेचं पडलेलं नाही, त्यांना काही मराठी मानाचं पडलेलं नाही, त्यांना काहीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राचा अवमान वारंवार होतोय आणि हे शिवजयंती साजरे करताना।